जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. वेंगुर्ला नगरपालिकेच्या महिला नगरसेविकांचे हाणामारी प्रकरण चिघळलंय. भाजपाने या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान भाजपा नेते संदेश पारकर यांनी वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयात दाखल भाजपाच्या नगरसेविका श्रेया मयेकर यांची भेट घेत या घटनेचा निषेध केला. स्वीकृत नगरसेवक संदेश निकम यांना पदावरून तात्काळ हटवावे अशी मागणी आपण पालकमंत्री केसरकर यांच्याकडे करणार असल्याचे भाजपाकडून स्पष्ट करण्यात आले. पाहुयात काय म्हणाले संदेश पारकर. सेविका मयेकर यांची मी भेट घेतली, त्यांची विचारपूस त्या ठिकाणी केली, नेमकी काय घटना घडली त्याबाबतची माहिती आमचे ज्येष्ठ नेते शरदजीत चव्हाण आणि सगळ्या नगरसेवकांनी आपल्या महिला अध्यक्षांकडून मी माहिती घेतली. खरं तर आमची भूमिका स्पष्ट आहे की या जिल्ह्यामधला जो दहशतवाद आहे हा दहशतवाद आम्ही स्वीकारणार नाही. त्याचा भारतीय जनता पार्टी सातत्यानं विरोध करतो. आम्ही सर्वजण म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी ही आमच्या या सगळ्या महिला नगरसेविकांच्या पाठीमागे खंबीरपणे या ठिकाणी उभी आहे. आणि त्याचबरोबर आमची रास्त मागणी आहे की वेंगुर्ला शहर हे एक शांत सुसंस्कृत शहर आहे आणि या शहरातल्या अशा प्रकारचा जी काय प्रकार घडलेला आहे म्हणजे संदेश निकम या नगरसेवक सुकृत नगरसेवक आणि नगरसेवकांनी त्याचा आम्ही पूर्ण तीव्रपणे त्या ठिकाणी निषेध करतो. आणि आमची भूमिका आहे की जिल्हाधिकारी स्तरावर, पालकमंत्री स्तरावर आणि राज्य शासनाच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या राज्यमंत्री आणि मुख्यमंत्री स्तरावर याबाबतची आम्ही सविस्तर माहिती त्या ठिकाणी देऊ आणि या सगळ्या प्रकाराच्या बद्दलची योग्य ती कारवाई ही त्या ठिकाणी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. खरं तर जे स्वीकृत नगरसेवक पद ते आमच्या कोट्यातनं त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे त्याचं सुद्धा ते पद रद्द व्हावं अशा प्रकारची सुद्धा भूमिका ही आमची त्या ठिकाणी राहिलेली आहे. त्याचबरोबर गृहमंत्री म्हणून पालकमंत्र्यांकडे आमची अपेक्षा आहे की शिवसेना भाजपची त्या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये आणि या नगरपालिकेमध्ये युती असताना अशा प्रकारची वागणूक ही जी काय नगरसेवकांकडनं त्या ठिकाणी मिळालेली आहे याचा त्या ठिकाणी यावर चांगली योग्य ती कार्यवाही व्हावी. आणि जे काही पोलीस खातं आहे, प्रशासन आहे, या पोलीस प्रशासनामार्फत सुद्धा या सगळ्या गुंडांवर कारवाई व्हावी अशा प्रकारची आमची म्हणजे आग्रही मागणी आहे.